बाबा, आधार कार्ड बाबत मोठी बातमी, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, 27 ऑक्टोबर 2024 पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबळीसर क्लासेस, चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया. 27 ऑक्टोबर 2024. सर्वसाधारणपणे आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून सर्वत्र वापरलं जातं. भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड दाखवलं जातं. मोबाईल नंबर, बँक खाते आणि पत्ता सिद्ध करण्यासाठीही आधार कार्डची आवश्यकता असते. मात्र सुप्रीम कॅश CASH कोर्टाने आता एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. UWMY आधार कार्ड वयाचा पुरावा नाही, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. वयाचा पुरावा म्हणून आधार वैध नाही, सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे की आधार कार्ड वयाचा पुरावा म्हणून वैध मानलं जाणार नाही. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने रस्ते व्हियान बी कॅश अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई देताना वय RUWMY ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. शाळा सोडण्याचा दाखला ग्राह्य धरला जाईल. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. त्यांनी सांगितलं की बाल न्याय अधिनियम 2015 कलम 94 शाळा सोडण्याचा दाखला हा वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जावा. जर शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध नसेल तर इतर पुरावे विचारात घेतले जातील. आधारचा वापर ओळखपत्र म्हणून UIDAI ने 20 डिसेंबर 2018 परिपत्रकात स्पष्ट केलं होतं की आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून वापरता येईल, परंतु वयाचा याचा पुरावा म्हणून ॲड ते वैध मानलं जाणार नाही. आधारचा चुकीचा वापर आणि कोर्टाचा निर्णय. एक प्रकरण असं होतं की एक व्यक्ती नुकसान भरपाई घेण्यासाठी मृत व्यक्तीचं वय जास्त दाखवत होती आणि आधार कार्डचा वापर केला होता. नुकसान भरपाई म्हणून 29.35 लाख रुपये मागितले होते. मात्र कोर्टात सिद्ध झालं की आधार कार्डवर दाखवलेलं वय चुकीचं होतं, त्यामुळे नुकसान भरपाई कमी करण्यात आली आणि कोर्टाने निर्णय दिला की आधार कार्ड वयाचा पुरावा म्हणून मान्य नाही. आपण नवीन असाल तर अजूनही चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं असाल तर लगेच खालचं बटन सबस्क्राईबचं त्याला टच करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबळीसर क्लासेसच्या चॅनलमार्फत आपल्याला नवनवीन अपडेट पाहायला मिळतील.